प्रसूत सेवेकरता घेतलेला अभंग बहुधा तुम्हाला सर्वांच्या लक्षामध्ये आलेलाच असेल. महाराष्ट्र सारस्वतामध्ये जेवढी संत मानली आली होऊन गेली या संतांमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि प्रार्थना पर्या प्रकरणातला म्हणा किंबहुना मागणी पर्या प्रकरणातला महाराजांचा गोड असा सर्वांच्या पाठांतरातला असा हा अभंग आहे. विठाला घेण्याचं कारणही बहुधा तुम्हाला सर्वांच्या लक्षामध्ये आलेलं आहे. पुण्यपवित्र या ठिकाणावर वर्षानुवर्ष नेमका कादर त्या 3.5 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह अशा प्रकारे व्हावा. पूर्वकाळामध्ये जरा पाहिलं हे जे काही कुटुंबीय अशा प्रकारे आहे वाळ वडिलांची आजोबांपासून पूर्वकाळामध्ये भजनांचा कार्यक्रम वगैरे असावा. या माध्यमातून पुन्हा सर्वांनी विचार वगैरे करावा. परमपूज्य महान तपस्वी असणारे आपल्या परिसरा मध्ये होऊन गेले गगनगिरीजी महाराज. गगनगिरीजी महाराजांचं मार्गदर्शनावं, माऊलीचं अशा प्रकारे मार्गदर्शन असावं. या परिसरामध्ये जेवढे कीर्तनकार वगैरे होऊन गेले या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली गोड असं पांडुरंगाचं मंदिर अशा प्रकारे उभं राहावं आणि या सर्व कुटुंबांना म्हणा किंबहुना सर्व लोकांना योग्य मार्गदर्शन जर कोण असेल तर माझे परमस्नेही असणारे ज्यांना भाषा प्रभू अशा प्रकारे संबोधलं जातं जगन्नाथ जी महाराज नेमके हे यांचं जगन्नाथ महाराज पाटील यांचं जर जीवन पाहिलं अतिशय भाषेवर काय तर प्रभुत्व आहे. तरुण कीर्तनकारांमध्ये काही वेगळं आगळा काय तर अभ्यास चिंतन वगैरे आहे त्या माध्यमातून या ठिकाणी येणं वगैरे करावं. महाराजांचा हा प्रार्थना पराभंग आहे. जीवनामध्ये जर आपलं जीवन यशस्वी व्हावं वाटत असेल तर सर्व संतांनी प्रार्थनेचे अभंग लिहिलेले आहे. कारण कधीच अशा प्रकारे प्रार्थनेला चुका जाऊ नये. सर्व संतांनी प्रार्थना करावी यात विशेष नाही. ज्यांना प्रार्थनेची गरज नाही अशी माणसं संत महंतांनी सुद्धा देवापुढे उभं राहून हात जोडून प्रार्थना आराधना केल्या असं जिवंत उदाहरण जर पाहायचं असेल तर आद्यगुरु शंकराचार्य. शंकराचार्य हे संन्यासी होते. शंकराचार्य म्हणजे कोणी सामान्य व्यक्तिमत्व नसून शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायनम सूत्रभाष्य कृतौ वंदे भगवंतौ पुन्हा पुन्हा. प्रत्यक्ष भगवान शिवाचा अवतार म्हणजे शंकराचार्य होते. कशाकरता भूतलावर जन्म घेऊन आलेले असेल तर वेदांत पुनरुज्जीवन यैवायम श्री शंकराचार्य अवतार हा. वेदांताचे जे 3 ग्रंथ आहेत वेदांताचे 3 ग्रंथ कोणकोणते असेल तर आपल्या या हिंदू धर्मामध्ये म्हणा किंवा वारकरी संप्रदायामध्ये म्हणा ज्याला प्रस्थानत्रयीचे ग्रंथ म्हणतात त्याला प्रस्थानत्रयी. प्रस्थानत्रयी म्हणजे तरी काय? बऱ्याच वेळा आपण शब्द उच्चारतो प्रस्थान परंतु अर्थ लक्षात येतो असं नाही. बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना ज्येष्ठ वद्य अष्टमीला काय आहे? माऊलीच्या पालखीचं प्रस्थान आहे. ज्येष्ठ वद्य सप्तमीला काय आहे? तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आहे. परंतु प्रस्थान प्रस्थान म्हणजे नेमकं काय? आपण प्रस्थानलाही अशा प्रकारे जातो परंतु प्रस्थान या शब्दाचा अर्थ काय जरा असेल तर संस्कृतमध्ये प्र हा उपसर्ग आहे आणि स्था स्थिष्ठती म्हणजे ती स्थिर होणे. जर कोणाला देवाच्या सान्निध्यामध्ये स्थिर व्हायचं असेल देवाच्या सान्निध्यामध्ये पोहोचायचं असेल अशी जी साधना आहे तिला नाव आहे प्रस्थान. आणि पुढे शब्द आलेला आहे त्रयी. वारकरी संप्रदायाचे प्रस्थानत्रयीचे 3 ग्रंथ कोणते? तर पहिला ग्रंथ आपल्यामध्ये श्रेष्ठता मानलेला आहे 3 ग्रंथ. संस्कृतमध्ये महत्त्वाचे शंकराचार्य म्हणतात पहिला ग्रंथ आहे तो श्रीमद भगवद्गीता. दुसरा महत्त्वाचा ग्रंथ आहे ती आहे ब्रह्मसूत्र. आणि तिसरा ग्रंथ आहे ती आहे 10 उपनिषद. 10 उपनिषद कोणकोणते असेल? तर ईश केन कठ प्रश्न मुंड मांडुक्य तैतरीय ऐतरीय छांदोग्य आणि बृहदारुण्य ही 10 उपनिषद ब्रह्मसूत्र आणि श्रीमद भगवद्गीता हे प्रस्थानत्रयीचे 3 ग्रंथ आपल्यामध्ये मानलेले आहेत. ज्ञानोबाराने सुद्धा म्हणावं आम्ही जर कोणत्या मार्गाने जात असेल तर भाष्यकाराते वाट पुसतू. ज्ञानोबाराय म्हणतात मी त्याच मार्गाने का तर निघालेलो आहे. तर हे 3 ग्रंथ परंतु तिनही ग्रंथ संस्कृतमध्ये आहे. तुम्हाला लवकर कळायला अवघड मग आपल्या मराठी वाङ्मयामध्ये 3 प्रस्थानत्रयीचे ग्रंथ कोणकोणते मानायचे असेल? पहिला ग्रंथ आहे तो ग्रंथराज ज्ञानेश्वरी. दुसरा ग्रंथ मानलेला आहे ते आहे एकनाथी भागवत. आणि तिसरा ग्रंथ मानलेला आहे तो आहे तुकोबारायांची गाथा.
याला प्रस्तंत्रही म्हटलेला आहे। तीन ग्रंथ अतिशय महत्त्वाचे आहेत। आद्य गुरु शंकराचार्य या तीन ग्रंथांचा प्रसार आणि प्रचार करण्याकरता भूतलावर जन्माला आले। शंकराचार्य संन्यासी होते। का संन्यास घेतला ते कारण सांगत नाही, परंतु संन्यास घेतलेल्या माणसाने कधी देवाच्या पाया पडू नये, कारण संन्यास एक प्रकारची दीक्षा आहे। निश्चय भगवे कपडे धारण करणं वेगळं आणि दीक्षा घेणं वेगळं। आणि जर कुणाला संन्यास दीक्षा घ्यायची असेल तर त्या माणसाला हरिद्वार म्हणा, ऋषिकेश म्हणा किंवा काशीला वगैरे जावं, गंगेमध्ये श्रीगुरु उभं करतात। ज्याला दीक्षा घ्यायची असेल त्या माणसा करावी। कौपी नवंत खलु भाग्यवंत, कौपी नवंत खलु भाग्यवंत, कौपीन पंचकाचे पाच श्लोक म्हणून घेतात। नंतर श्रीगुरु त्याला संन्यास दीक्षा देतात आणि एकदा का संन्यास दीक्षा घेतली मग त्या माणसाने कधी देवाच्या पाया पडू नये। कधी तुम्हाला जवळून अनुभव असेल वा नसेल, परंतु जेवढे शंकराचार्य आहेत हे सर्व आम्ही जवळून पाहिलेले आहेत। मंदिरामध्ये जर आले ना संन्यासी माणसं कधी पाया पडत नाही। मग नियम काय त्यांना दिलेला आहे, हातामध्ये असणारा दंड, तो दंड घ्यायचा आणि फक्त मूर्तीला स्पर्श करायचा। डोकं ठेवून संन्यासाने कधी पाया पडायचं नाही। अनेक वेळा कधी तुम्हाला नाव माहीत असेल या भागामध्ये पूर्वकाळामध्ये होऊन गेलेले या भागात प्रसिद्ध होते न होते, परंतु आमच्या भागामध्ये असणारे ओतूरचे बालयोगी महाराज ओतूरकर कधी काळी नाव ऐकून असा। भागवत सांगायचं असेल तर बालयोगी महाराजांनी सांगावं। ते बालयोगी महाराज जोपर्यंत संन्यास दीक्षा घेतलेली नव्हती तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बालयोगी महाराज ओतूरकर म्हणून संबोधल्या जात होते। परंतु ज्या दिवशी ते संन्यास दीक्षा घेतली तेव्हापासून नाव बदलल्या गेलं। पुढे नाव त्यांचं होतं विद्यानंद सरस्वतीजी म्हणून। त्रिदंडी संन्यासी घेतलेला असल्यामुळं पूर्वकाळामध्ये जर महाराज ओतूरला आले, पंढरपूरला चातुर्मासला राहिले तर दररोज दर्शनाला जायचे, परंतु संन्यास दीक्षा घेतली ना मग फक्त मंदिरामध्ये जरी आले तरी हातातला दंड मूर्तीला लावायचा। डोकं ठेवून संन्यासी माणसं कधी पाया पडत नसतात वा पडू नये, त्यांचे नियम काही आणखी सांगत बसत नाही। परंतु शंकराचार्य संन्यासी होते। ज्या ज्या मंदिरांमध्ये गेले ना त्या ठिकाणी हात जोडून प्रार्थनाराधना मात्र सर्वांनी केलेली आहे। शंकराचार्य पहिल्याने जेव्हा पंढरपूरला आले, पांडुरंग परमात्म्याला पाहिलं, पाहिल्याबरोबर शंकराचार्याने हात जोडले आणि सर्वांना सांगितलं, सज्जनानो या पांडुरंगाचं काय महात्म्य आहे, कशाकरता याची वारी करावी, कशाकरता गावोगावी मंदिरं बांधावे। शंकराचार्य मूर्तीला समोर उभं राहिल्याबरोबर हात जोडून जी प्रार्थना आराधना केली त्याला आपल्यामध्ये नाव आहे पांडुरंग स्तोत्र। महायोग पीठे का या देवाने कटेवर हात ठेवलेले आहे, देवाने समदृष्टी का ठेवलेली आहे, पांडुरंगाने समपाय का ठेवलेले आहे, आचार्याने सर्वांगाचं वर्णन करावं। तेच शंकराचार्य देवा दक्षिण भारतामध्ये गेले। दक्षिण भारतामध्ये पुण्य पवित्र देवता कोणती, तो आहे तिरुपती बालाजी। जर कोणी तिरुपती बालाजीला गेलेला असेल त्या ठिकाणी दर्शनाला गेल्यानंतर पुंडलिक वरदा असा गजर कधी ऐकायला मिळत नाही। मग नेमकं तिरुपती बालाजीला गेलेली माणसं जवळ गेल्यावर मोठमोठ्याने कोणता गजर करत असेल तर तो आहे गोविंदा। सर्व माणसं मोठमोठ्याने गोविंदा गोविंदा म्हणून हाका मारतात। शंकराचार्य गेले, तिरुपती बालाजीला पाहिलं, या तिरुपती बालाजीचं काय महात्म्य आहे, हा देव किती महत्त्वाचा आहे। शंकराचार्याने पाहिल्याबरोबर जे स्तुती स्तवंतोंडामधून प्रार्थना आली तिला आपल्यामध्ये नाव आहे गोविंद अष्टक म्हणून। सत्यम ज्ञानमनंतम नित्यम परमाकाशम परमाकाशम, गोविंदाची स्तुती स्तवन केलेलं आहे। तेच शंकराचार्य उत्तर दिशेला जेव्हा गेले, उत्तर दिशेला पुण्य पवित्र क्षेत्र कोणतं, वृंदावन। व्रजभूमीमध्ये भगवान कृष्णाची मूर्ती पाहिली, शंकराचार्याने हात जोडले आणि सर्व लोकांना सांगितलं, सज्जनानो
तिजी वृंदावनामध्ये नेमकी भगवान कृष्णाची मूर्ती आईचं काय महात्म्य असेल, तो कसा उभा राहिला होता, तर देऊळा चरणी वाजवितो अशी मूर्ती पाहिली. पाहिल्याबरोबर शंकराचार्यांच्या मुखातून जे स्तोत्र स्तवन बाहेर आलं त्याला नाव आहे कृष्ण अष्टक म्हणून. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम, एवढं सांगायचा हेतू असा. ज्यांना गरज नाही त्याही माणसांनी प्रार्थना आराधना केलेली आहे. वारकरी संप्रदायामध्ये संतांनी सुद्धा अनेक प्रार्थनेचे अभंग लिहिले. तुम्हाला महाराजांनी तर दररोज आपण प्रार्थनेचा अभंग म्हणतो, हे पांडुरंगा आम्ही तुमच्या दरबारामध्ये आहोत. दररोज प्रार्थनेचा अभंग आपल्यामध्ये कोणता म्हटला जातो, तो नाटाचा अभंग श्री अनंता मधुसूदन, यामध्ये प्रार्थना केलेली आहे. चला तो जसं प्रार्थना करावी अनेक संत किंवा तुकाराम महाराज कधी काळी देवासमोर उभे राहिले, हा जोडले, सांगितलं हे पांडुरंगा काही माणसं आम्ही बसलेलो आहोत, काही माणसं आम्ही उभे आहोत, हे देवांची प्रार्थना आराधना एवढी तुम्ही जरूर ऐका. श्री पंढरीशा अतीत पावना प्रार्थनेचे लिहिले. याही अभंगामध्ये तुकाराम महाराज आले, देवासमोर उभे राहिलेले आहे, प्रार्थना आराधना करतात, हे पांडुरंगा आम्ही तुम्हाला काय द्यावं, देवाला काय दिलं म्हणजे देव प्रसन्न होणार आहे, सांगा बरं आपण काय देवाला देणार आहोत. महाराजांनी विचार केला, जेवढं जेवढं देवाला तुम्ही देऊ पाहता आपल्याला काही देवाला देता येत नाही. एखादा म्हणेल महाराज मी मोठे हार आणे, देवाला कशा प्रकारे मोठाले हार घालेल, तुकाराम महाराज म्हणतात नाही देवाला तुम्ही काहीच देऊ शकणार नाही. एखादा म्हणेल पंचामृताने मी आंघोळ घालणार आहे, तुकाराम महाराज म्हणतात सांग हे पंचामृत आपण निर्माण केलं का, त्याने निर्माण केलेलं आहे. जे हार देवाला घालायचे हे फुलं तुम्ही निर्माण केलं का, त्याने निर्माण केलेले आहे. काय तुम्ही देवाला देऊ शकणार, देवाला देण्यासारखं माणसाकडे काहीच नाही, काय देऊ शकणार आहात. मी तुकाराम महाराजांचा सहा सात चरणाचा अभंग आहे, कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संध्य माझा फेडी आता, उदके नानू तरी स्वरूप ते तुझे, तेथे माझे काय वेचे देवा, सांग बरं देवा माझा काय खर्च झाला. हे पाणी तुम्ही निर्माण केलेलं आहे, त्याने निर्माण केलेलं पाणी आपण त्याला देतो. गंध धूप दीप नैवेद्य जेवढं द्यायचं हे सर्व त्यानेच निर्माण करून दिलेलं आहे, आपल्याकडे देण्यासारखं काहीच नाही, देवाला काही गरजही नाही, काही देवाला कशी तुमची गरज नाही. मग देवाला सर्व सर्व काही आहे, फक्त देवाला एक वस्तू नाही. पुन्हा सांगतो, देवाला सर्व जगाचा धनी मालक तो आहे, त्यानेच तुम्हा आम्हाला वैभव दिलेला आहे. देवाला सर्व काही आहे परंतु देवाला एक नाही, ते देवाला जे नाही ना ते माणसाने दे जावं. शेवटी सर्व भक्तांनी विचारलं, भगवान तुम्हाला काय नाही ते तरी सांगा, तुम्हाला कशाची गरज आहे. तेव्हा देवाने केविलवानाने सांगितलं, सज्जनानो मला सर्व सर्व काही भरपूर आहे, जगाचा धनी मालक आहे, मला फक्त एक वस्तू नाही, म्हणजे देवाला फक्त मन राहिलेलं नाही.
किम देयमस्ते भवते जगदीश्वराय, हे जगनियंत्या परमेश्वरा आम्ही काय द्यावं तेवढं तुम्ही सांगा। रत्ना करोसी सदनम गृहिणी च पद्मा, किम देयमस्ते भवते जगदीश्वराय, हे जगनियंत्या परमेश्वरा मी तुला काय देऊ। तेव्हा देवाने सांगितलं मला काही देऊ नका, मला सर्व काही आहे, फक्त देवा मला मन नाही। शेवटी एका भक्ताने विचारलं, भगवान तुम्हाला सर्व काही आहे, मग तुमचं मन काय झालेलं आहे? तेव्हा देवाने केविल बाणाने सांगितलं, सज्जनानो मला मन नाही, याचं कारण असं आहे, या कलियुगाच्या अगोदर द्वापार युग होऊन गेलं। त्या द्वापार युगामध्ये राधा नावाची एक भगवत भक्त होऊन गेली, त्या राधेने माझं मन चोरून नेलेलं आहे, तेव्हापासून मला मन राहिलेलं नाही। कलियुगातल्या सर्व लोकांनी मला जर द्यायचं असेल तर मन दे जा। राधा गृहीत मनसे मनसे च तुभ्यम दत्तम मनो यदुपते दधिदं ग्रहण। देवाला फक्त मनाची गरज आहे। सांगा गीतेमध्ये किती श्लोक आहे, भगवान सांगतात अर्जुना मला द्यायचं असेल तर मन मना भव मद भक्तो मय्येव मन आधस्व मय्या वेशित चेतसाम। देवाला फक्त मनाची गरज आहे, देवाला आपण काही दुसरं देऊ शकणारे नाही। मग संपूर्ण जगाचा धनी मालक असणारा भगवान त्याला काय कमी आहे? तुकाराम महाराज म्हणतात, तुमचा जर ऐश्वर पाहिलं, देव केवढा श्रीमंत आहे, केवढा ऐश्वर्यवंत आहे, जगामध्ये सर्वात श्रीमंत आपल्यामध्ये मानलेली आहे ती आहे महालक्ष्मी। लक्ष्मी एवढी श्रीमंत कोणीच मानलेली नाही। लक्ष्मी माता केवढी श्रीमंत आहे, माऊलीने नवव्या अध्यायामध्ये लक्ष्मीचं वर्णन जेव्हा करण्याची पाळी आली ना, तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात, सज्जनानो जगामध्ये सर्वात श्रीमंत आहे ती महालक्ष्मी, आणि ती लक्ष्मी जर कुणाच्या ताब्यामध्ये असेल तर आमच्या भगवंताच्या पायाजवळ ती बसलेली आहे। जगामध्ये भगवान हा लक्ष्मीचा पती मानलेला आहे। तुम्ही आम्ही त्याला दुसऱ्या व्यवहारातलं काही देऊ शकणार नाही। देव म्हणतात, मी किती श्रीमंत ऐश्वर्यवंत आहे, मी लक्ष्मीचा पती आहे अभंगाच्या लक्ष्मीचे पती आहात। त्याला पती 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 हा शब्द बऱ्याच अर्थाने उच्चारला जातो। भगवान सामान्यांचा पती नसून तो लक्ष्मीचा पती आहे। नाहीतर व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना, हे कोण आहेत, या देशाचे राष्ट्रपती आहेत, हे कोण आहेत, तालुक्याचे सभापती आहेत, हे कोण आहेत, या कॉलेजचे कुलपती आहेत। पती 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 शब्द बऱ्याच अर्थाने उगवलेला आहे, परंतु भगवान सर्वसामान्यांचा पती नसून जगाचा धनी मालक तो लक्ष्मीचा पती आहे।
मग ती लक्ष्मी माता केवढी श्रीमंत, केवढी श्रीमंत असेल? माऊली म्हणतात आम्हीना, मला काय तर सांगता येत नाही. लक्ष्मी माता केवढी श्रीमंत आहे सांगण्यापेक्षा लक्ष्मीच्या घरी धुणं भांडी करणाऱ्या ज्या दासी आहेत त्या दासींचं वर्णन ज्ञानोबाराय करून गेले. सांगा, दासी जर एवढी श्रीमंत तर लक्ष्मी माता केवढी श्रीमंत असेल? ज्ञानोबारायला कैमुतिक न्याय म्हणतात, यांच्यावरून त्यांची कल्पना करावी लागते. दासी जर एवढी श्रीमंत आहे, केवढी दासी श्रीमंत असेल? रात्री आथेलेपणे सरसी कमनी आहे लक्ष्मी आईशी, श्रीये सारखिया दासी घरी जी येते ती खेळता करती घरकुली, तया नामी अमरपुरे जरी ठेविली तरी न होती काय बाहुली इंद्राधिक तयांची, तिया नावडूनी जेव्हा मोडती तेव्हा महेंद्राचे रंक होती, तिया झाडा जेवते पाहती ते होती कल्पवृक्ष. ज्ञानोबाराय आणखी वगळ्या लिहिल्या. ज्ञानोबाराय म्हणतात दासी, अरे ज्या दासी आहे धुणं भांडी करणारी स्त्री आहे ना, ती जर खेळण्याकरता बसली तर इंद्राची अमरावती म्हणजे घरकुल होतं. त्या घरकुलामध्ये बाहुल्या म्हणजे कोण? इंद्रचंद्र महेंद्र कुबेर वरुण आदी लहान लहान बाहुल्या होतात. त्या दासीने बाबळीच्या झाडाकडे जरा पाहिलं ते कल्पवृक्ष अशा प्रकारे होतात. माऊली म्हणतात कल्पना करा, दासी जर एवढी श्रीमंत असेल तर माता महालक्ष्मी केवढी श्रीमंत आहे. लक्ष्मी एवढी श्रीमंत जगात कोणीच नाही, श्रीमंत अशा प्रकारची लक्ष्मी आहे. त्याच्यावरून त्यांची कल्पना करावी लागेल. व्यवहारातलं उदाहरण सांगायचं म्हटलं ना, कैमुतिक न्याय, यांच्यावरून त्यांची कल्पना करावी लागणार. तुम्हाला आम्हाला माहीत आहे कालिदास प्रत्युत्पन्नमती असा होता, नेमका अशा प्रकारे एक कोणीतरी श्रीमंत अतिशय बुद्धिवंत पंडित एक दिवस नेमका तिकडे आलेला आहे. आल्यानंतर त्या भोजराजाच्या नगरीजवळ आला. आल्यानंतर इथे आता त्या कालिदासावर वाद करायचा, वादामध्ये त्याला हरवायचं आणि अजिंक्यपत्र घेऊन जाणार आहे. तेव्हा नेमका त्या भोजराजाच्या नगरीत आल्याबरोबर विचारलं, या गावात तो कुठे राहतो? नवीनच आलेला, नेमक्या काही मुली पाणी भरण्याकरता आडावर गेलेल्या होत्या, 8-10 वर्षाच्या मुली. त्या पंडितानं विचारलं, बाळांनो सांगा या तुमच्या गावामध्ये कालिदास नावाचा विद्वान पंडित कुठे राहतो? त्या मुलीने विचारला, पण कुठून आलात? याने सांगितलं, मी काशीवरून आलो, सर्व ग्रंथांचा अध्ययन अध्यापन करून आलो. सर्व कात्र अशा प्रकारे त्या कालिदासावर वाद घालणार, त्याला वादामध्ये हरवणार आणि अजिंक्यपत्र घेऊन जाणार आहे. तो तुमचा कालिदास मोठा विद्वान आहे ना, म्हणून या ठिकाणी आलो. ती 8-10 वर्षाची मुलगी हसली. तिने सांगितलं, आमच्या कालिदासाला तुम्ही हरवणार का? एवढे तुम्ही विद्वान पंडित आहात का? त्या 8-10 वर्षाच्या मुलीने सांगितलं, पहिल्याने तू मला वादामध्ये हरव आणि नंतर कालिदासाकडे जातो केवढा बुद्धिवंत आहे कळे. या पंडिताला वाटलं 8-10 वर्षाच्या मुली काय विचारून विचारून विचारणार. एका मुलीला त्याने विचारलं, बाळा सांग कोण काय विचारायचं ते? त्यावेळेस तिने सांगितलं, पहा तुम्ही जर एवढे विद्वान पंडित आहात, संस्कृतमध्ये पंडित प्राण ही पदवी धारण करून आलेले आहात, म्हणजे माझा प्रश्न आहे मी कोण आहे, कुणाची आहे, मला उत्तर सांगा. कुणाची आहे म्हटलं, त्याने सांगितलं विचार कुणाची आहे. त्यावेळेस या मुलीने सांगितलं, ओळख म्हणे मी त्याची मुलगी आहे. कुणाची मुलगी असेल तर नेमकं त्यांची मुलगी आहे की कृष्णमुखी न वानरी द्विजीवा न च सर्पिणी पंचभ्रातारी न पांचाली तस्याहं कुल बालिका. ती म्हणते मी त्याची मुलगी आहे ओळख की कृष्णमुखी न वानरी. अर्थ लक्षात ठेवा, जिचं काळं तोंड आहे परंतु वानरीन म्हणता येत नाही, द्विजीवा जिला दोन जीवा आहेत परंतु सर्पिन म्हणता येत नाही, 5 जणांशी अंकित आहे परंतु द्रौपदी म्हणता येत नाही, असा जो कोणी असेल तस्याहं कुल बालिका. एवढा विद्वान पंडित काही कळेना. शेवटी त्या 10-10 वर्षाच्या मुलीला शरण गेला, सांगितलं बाळा मी हरलो तू सांग कुणाची आहे. त्यावेळेस त्या मुलीने सांगणार, आम्हाला जिंकता येत नाही, कालिदास किती मोठा असेल याच्यावर कल्पना कर. त्याने सांगितलं मी हरलो तू सांग. त्यावेळेस त्या मुलीने शाईचा पेन काढला, पेन काढल्याबरोबर पुढचं तोंड दाखवलं, काळं तोंड आहे परंतु वानरीन म्हणता येत नाही.
पूर्वी निफेच्या खाली जीभ असायची, त्या जीभेला किती फाटे असतात? दोन. दोन जीभ आहेत परंतु सर्पिन म्हणता येत नाही. तो पेनवा टाक धरून किती बोटाने आपण धरतो? पाच जणांची अंकित आहे परंतु द्रौपदी नाही. असा हातामध्ये पेन घेऊन सदा लिखाण काम करणारा जो कोणी कारकून, तस्याहम कुल बालिका, त्या कारकुणाची मी मुलगी आहे. याला वाटलं बाप रे बाप, काय मुलगी हुशार आहे. तिने सांगणार आहे आमच्यावरून कालिदासाची कल्पना कर किती विद्वान असे. त्याने सांगला दुसऱ्या मुलीला विचारलं मला तू सांग कुणाची आहे. तिने सांगितलं ओळखणार का म्हणे. मग लगेच तिने सांगितलं ओळखणे कुणाची आहे की बाहूर असती शिरो नास्ती न सत्यम गुलिका दश तस्योत्पत्तीम करो यस्तु तस्याहम कुल बालिका. सांगा बरं कुणाची मुलगी असेल. ती म्हणते बाहूर असती शिरो नास्ती, ज्याला दोन्ही बाहू आहेत परंतु शिर मात्र ज्याला कधीच नाही. न सत्यम गुलिका दश, ज्याला कधीच दहा बोट सुद्धा आलेले नाहीत. तस्योत्पत्तीम करो यस्तु, अशाची उत्पत्ती करणारा जो कोणी असेल तस्याहम कुल बालिका. याला काही कळेना कुणाची मुलगी असेल. बाऊ आहेत परंतु शिर नाही, दहा बोटही नाहीत, अशाची उत्पत्ती करणारा कोण. शेवटी त्या मुलीला शरण गेला, सांगितलं मी हारलो तू सांग कोणाची आहे. त्यावेळी त्या मुलीने सांगणार आहे मी त्याची आहे. उदाहरणार्थ आपला शर्ट, शर्टाला बाय आहेत का नाही? आहे. बाहू रस्ती शिरो नास्ती, शर्टाला डोकं आहे का? नाही. न सत्यम गुलिका दश, शर्टाला दहा बोट आहेत का? नाही. मग तस्योत्पत्तीम करो यस्तु, अशाची उत्पत्ती करणारा कोण? शिंपी. आता शिंपी शब्दच राहिला नाही बरं. सर्वांच्या तोंडी काय शब्द आला? टेलर. वास्तव आता शिंपी शब्द कळायचाही नाही. पुढच्या पिढीला काय शिंपी शब्द कळणार आहे? बरेच शब्द असे कादरी निघून गेले, नवीन नवीन शब्द यायला लागले, मराठीचा ऱ्हास व्हायला लागलेला आहे. आता पुढे शिंपी शब्द लोकांना कळायचा नाही. बरेच शब्द आहे. संध्याकाळी पूर्वकाळात नेमकी अंधार पडायला लागला की आपण सुना बाळांना किंवा मुलांना काय सांगायचो? घरामध्ये दिवा लावा. आता दिवा लावणे शब्द कधी ऐकायला मिळत नाही. अंधार पडायला लागला की आपण पोरांना काय सांगतो? लाईट लावा. लाईट शब्द कोणता आहे? इंग्रजी. दिवा लावणे शब्द आता ऐकायलाच नाही, कधीतरी कानावर येतो. आपल्या मुलाने जर बाहेर काही मोठा पराक्रम केला आणि जर तो मुलगा घरी आला ना, मग बाप म्हणतो तुम्ही काय दिवे लावणार आम्हाला, चांगलं समज. एवढ्याच अर्थाने शब्द राहिला बरं. सांगायचा हेतू त्या पंडिताने विचार केला, बाप रे बाप, ह्या मुली जर एवढ्या हुशार तर कालिदास किती हुशार असे. ज्ञानोबा राय म्हणतात त्या लक्ष्मीच्या घरी धुनं भांडी करणारी दासी जर एवढी श्रीमंत असेल, अरे ती लक्ष्मी माता केवढी श्रीमंत आहे. तुकाराम महाराजांनी नाटाच्या अभंगामध्ये तिचं वर्णन केलं. जगामध्ये श्रीमंत जर असेल तर ती माता महालक्ष्मी आहे.
पापनाशी तुकाराम महाराज म्हणता लक्ष्मी आयशी दयाची दासी त्यांना जर लक्ष्मी एवढी श्रीमंता ऐश्वर्यवंत आपल्यामध्ये मानलेली आहे ही लक्ष्मी कशी जन्माला आली नेमकं का तर या ठिकाणी भागवत कथा बऱ्याच वेळा होऊन गेली त्या भागवत कथेमध्ये लक्ष्मीची उत्पत्ती आपल्यामध्ये सांगितलेली आहे तो इतिहास चरित्र वगैरे सांगत बसत नाही लक्ष्मी अशा प्रकारे वर आली नेमकं समुद्र मंथन देव दानवाने करावं लक्ष्मी बाहेर आल्याबरोबर सुंदर रूपवान गुणवान लावण्यवान लक्ष्मी आहे प्रत्येक माणसाला लक्ष्मी काय तर आवड आहे याला त्याला वाटायचं लक्ष्मी मला मिळावी देवांना वाटावं मला मिळावी दानवांना वाटायचं मला मिळावी सर्व लोक लक्ष्मीकरता भांडणं करू लागलेले आहेत तेवढ्यामध्ये लक्ष्मीने सांगला थांबा मी सुंदर रूपवान गुणवान लावण्य आहे कुणाच्याही बरोबर मी एकत्र विवाह करणार नाही मला जो योग्य अशा प्रकारे उत्पत्ती वाटेल त्याच्या गळ्यामध्ये मी माळ घालणार सर्व देव दानव मानवाचे रांगेने उभे केले लक्ष्मीने पुष्पमाळा घेतली आणि पाहत 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 निघाली पहिल्या नंबरला जो होता ना त्याला वाटायचं माझ्याच गळ्यात माळ पडेल सर्व कात्र मेकअप करून आलेला असावा नेमकं महाराज चांगला अशा प्रकारे वर्णन करून सांगत असा जगन्नाथ पाटील कसा मेकअप वगैरे केला परंतु त्याला टाळलं पाहत पाहत निघाली ब्रह्मदेवालाही टाळलं इंद्रदेवालाही टाळलं पुढे का तर कोण असा योग्य अनुरूप वर वाटेल लक्ष्मी पाहत निघाल्यानंतर भगवान शंकरमध्ये उभे राहिले भगवान शंकरांना पाहिल्यावर लक्ष्मी थोडा वेळ थांबली तिला वाटलं हा देव चांगला आहे याला वरावा याच्या गळ्यामध्ये माळ घालावी परंतु हातात माळ घेतली भगवान शंकराच्या गळ्यामध्ये माळ घालणार परंतु तेवढ्यामध्ये बाजूला पाहिलं बाजूला कोण उभे होते भूते बेताळे नाचते भूत बेताळ ही उभी होती लक्ष्मीने विचार केला देव चांगला आहे परंतु याचे सवंगडी चांगले नाही भूता बेताळांमध्ये राहावं लागेल शेवटी त्यांनाही अशा प्रकारे टाळलं कारण भगवान शंकराला आवडती माणसं जर कोण असेल तर भूत बेताळ आवडतात या भागामध्ये काय असेल ते असो तुम्ही पहा अमावशेची रात्र यावी भगवान शंकराचे मंदिर बहुधा स्मशानाच्या बाजूला असावे स्मशानभूमी म्हणा का पिंडदान वगैरे ज्या भागात पडतं त्या ठिकाणी भगवान शंकराचे मंदिर असावे अमावशेला ते भूतवेताळ भेटायला येतात भगवान शंकराच्या हातामध्ये डमरू आहे तो डमरू एकदा वाजायला लागला म्हणजे संपूर्ण परिसरातले भूतवेताळ भेटायला येतात पंचदशीमध्ये श्लोक आलेला आहे वृत्ता वसाने नटराज राजौ ननाद ढक्काम नवपंचवारम जसा जसा डमरू वाजेल तशी भूतवेताळ जवळ येतात रात्रभर भगवान शंकराचं तांडव नृत्य चाललेलं राहतं लक्ष्मीने विचार केला देव चांगला परंतु याचे सवंगडी चांगले नाहीत भूतावेताळांमध्ये राहावं लागेल म्हणून तुम्ही पहा जुने जेवढी गावं मंदिरं शंकराची आहेत ना हे बहुधा गावाच्या बाहेर मंदिरं आहेत